प्रेक्षक हो, औरंगाबादचा हा कचऱ्याचा प्रश्न 14 दिवस सुरू आहे, मात्र हा प्रश्न काही अचानक उद्भवलेला नाहीये, तर हा प्रश्न गेल्या 40 वर्षांपासून कायम आहे. पालिका गेली 40 वर्ष नारेगावमध्ये कचरा आणून टाकते, त्याच्यावर कुठली प्रक्रिया केली जात नाही, कचरा डंप करण्यापलीकडे पालिकेनं काहीच केलेलं नाहीये आणि त्याचे परिणाम आता शहराला भोगावे लागतात. कचरा प्रश्न आता एका न सुटणाऱ्या वळणावर येऊन थिजलाय. दुर्दैवानं शहरामधले लोकप्रतिनिधी अजूनही सुस्त आहे. सतत या शहरात शिवसेना भाजपचीच सत्ता आहे. एकशे वीस नगरसेवक, 3 आमदार, 2 खासदार, विधानसभा अध्यक्षही औरंगाबादचे. इतके लोकप्रतिनिधी असूनही औरंगाबाद या शहराला बकाल स्वरूप प्राप्त झालंय. औरंगाबादच्या कचऱ्याचा प्रश्न एकही लोकप्रतिनिधी सोडू शकलेला नाही. चंद्रकांत खैरे, रावसाहेब दानवे, हरिभाऊ बागडे, इम्तियाज जलील, संजय शिरसाट, अतुल सावे असे सगळे दिग्गज शहरातले असूनही हा प्रश्न काही सुटलेला नाही. काहीतरी केलं हे दाखवण्यासाठी काहींनी काही छोटे प्रयत्न केले, मात्र इच्छाशक्तीचा अभाव असल्यानं त्यालाही यश आलं नाही. मात्र या सगळ्यात यातना भोगतायत ते शहरातले नागरिक. शिवसेना गेली अनेक वर्ष पालिकेत सत्तेत आहे, मात्र राजकारणापलीकडे त्यांनी काहीही केलं नसल्याचा आरोप होतोय. परंतु कुठेतरी इथे 25,000 लोक असतील, तिकडे गावामध्ये 20,00,000 लोक, हा विचार केला पाहिजे. आणि केंद्र सरकारच्या अनेक बैठकांमध्ये आम्ही हा विषय मांडला. आपल्या इथेच नाही, कोणत्याही गावात आसपासमध्ये कोणी काही टाकू नये. खरं तर पालिकेनं कधीच हा प्रश्न गांभीर्यानं घेतला नाही आणि त्याचे परिणाम आता सगळ्यांनाच भोगावे लागतायत. इच्छाशक्ती असल्यावर मार्ग निघतो या शब्दात हायकोर्टानं ही पालिकेची खरडपट्टी काढलीये. मात्र पालिका हतबलतेनं या सगळ्या गोष्टींना आता सामोरं जाते. नारेगावचे ग्रामस्थही अजून किती दिवस आम्ही सहन करायचं असा प्रश्न विचारतायत. या महापालिकेनं 40 वर्षामध्ये जो आमच्या मांडकी शिवार, गोपाळपूर, मालपिंपरी, चिकलठाणा या शिवारामध्ये जे 40 वर्षाची घाण आणून टाकली आणि त्यापासून आमच्या परिसरातील नागरिकांना, तसंच शाळा कधी बाई 200 फुटावर आमची एक शाळा आहे गोपाळपूरची, तिथल्या मुलांना जो त्रास होतो हा आम्ही वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन, महापालिकेला निवेदन देऊन सुद्धा कळवलं, पण त्याची आजपर्यंत लहान मुलाची सुद्धा दखल घेतली गेली नाही. हवा दूषित झाली, पाणी दूषित झालं, इथं कुत्रे येऊन आमचे लहान लहान वासरं खवरायले, बकऱ्याचे पिल्लं खवरायले, गाईचे म्हशीचे पिल्लं खवरायले, मान सालट सुरायले, पॅरलिसचे किमान एका एका गावात 10 ते 12 पेशंट आहे. आता कचरा आम्ही इथं एक चिमूट भर टाकू देणार नाही. कचऱ्याच्या प्रश्नावर सध्या तरी तोडगा दिसत नाही. प्रशासन प्रयत्न करून थकलंय, पालिकेच्या पदाधिकारी स्तरावरही यश येत नाही. त्यामुळे शहराचे पालनकर्ते म्हणून घेणाऱ्या राजकारण्यांवरच आता लोकांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे आता राजकारण बाजूला ठेवून आपलं आद्य कर्तव्य म्हणून हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.